जाने कि कोविड-19 स्पेशल अस्पताल में कैसे बढ़ती जा रही है कोरोना मरीजों के इलाज में लापरवाही। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। आज हम अपनी खबर में आपको ठाणे के कोरोना मरीज अपनी पत्नी और बच्चे समेत कोरोना के इलाज के लिए ठाणे हेल्थ केयर अस्पताल में दाखिल हुए थे। ये अस्पताल कोविड-19 का स्पेशल अस्पताल बना है, जिसे ठाणे मनपा ने इजाजत भी दी हुई है। नौपाड़ा परिसर के गोखले रोड पर ये अस्पताल है। कैसी यहाँ पर मरीजों के इलाज में लापरवाही बरती जा रही है, किस तरीके से यहाँ मरीजों को रखा जा रहा है, खाना कैसे दिया जा रहा है, क्या सुविधाएं दी जा रही है, ये तमाम चीज़ों को और इनका सच उजागर करने वाले वीडियो खुद एक कोरोना मरीज ने जारी किए हैं, वो हम आपको दिखा रहे हैं। मैं सुनील जाधव, दिनांक 20/6/2021 मी ठाणे हेल्थ केअर संध्याकाळी 7 वाजता कोविड डिटेक्शन झाल्यानंतर मी माझी मिसेस आणि मुलगा असे ॲडमिट झालो। त्यानंतर हॉस्पिटलच्या वरती सेकंड फ्लोअरला आम्हाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर मी सिरियस झाल्यानंतर कोविडच्या आजाराने मला 21ला संध्याकाळी ICU शिफ्ट केलं। त्याच्यानंतर वरती आत्ता इथे जवळजवळ 15x30 ह्या जागेमध्ये असे पार्ट करून सोशल डिस्टन्सिंग ह्या आजाराचं कुठलंही ते महत्त्व न करता इथे 7-7, 8-8 लोकं घुसवलेली आहेत। आणि त्यांच्याकडून ना जेवणाची व्यवस्था व्यवस्थित, नाही डॉक्टर इथे उपलब्ध आहेत, नाही नर्सेस आहेत, फक्त कोणतरी एखादा तो वॉर्डबॉय येतो, तो सगळ्यांना गोळ्या जबरदस्ती देतो, फक्त पाणी गरम पाणी देतात। त्याच्यानंतर इथे जेवणाची सोय नाही, जेवण देतात तेही निकृष्ट आणि आंबलेलं जेवण आहे, आंबलेलं जेवण आहे आंबलेलं। आणि ते आंबलेलं जेवण हे बघा इथे तुम्हाला, एक मिनटं थांबा, तुम्ही बोला ह्याच्यात, बोला बोला बोला, हे बघा जेवण, नाही बोला बोला ह्याच्यात, जेवण पण साहेब बरोबर नाही, आंबलेलं आहे, आंबलेलं आहे आणि घाणेरडं जेवण देतात। आता हे कसं जेवण आहे बघा, आता तुम्हीच दाखवतो मी तुम्हाला, या पोळ्या बघा कशा आहेत, हे बघा उघडलं मी, ही बघा आमटी, ही भाजी, ही बघा ही भाजी, हे बघा नाव सांग, तुमचं नाव सांग, त्रिंबक सातोदकर, हे बघा हे ही आमटी बघा, हे वरणचं पाणी, या पोळ्या आहे काय माणूस खाणार आहे, कसा होणार, चहा सुद्धा एकदम खराब की अशा आजारामध्ये आम्हाला असं जेवण देतात साहेब। जेवण तुमचं, तुम्ही सांगा तुमचं नाव, दिलीप शिंदे। हां सांगा ना की बाबा निष्कृष्ट जेवण, खराब जेवण, नाही ट्रीटमेंट, नाही काय नाही, सांगा सांगा बोला, ट्रीटमेंट नाही काय नाही, एवढीशे भाजी एवढीशे ह्याच्यामध्ये काय माणूस इचरायला लागते, उपवलवाय लागते, तेव्हा येते, तेव्हा येतात, म्हणजे कोणी मेडिसिन देत नाही आणि हे पण डॉक्टर नाही आहे, हे सुद्धा बंद आहे, बेल बंद आहे, बरोबर आहे, बेल बंद आहे। काका तुमचं वय सांगा, नाव सांगा, 66 मला ते कुठलीही सोयी सुविधा नाही, मला संडासाच्या बाजूला ठेवलं होतं, बोला हां, आता दुसऱ्याला ठेवलंय तिकडे, हां विचारा, अशा तऱ्हेने इकडच्या सर्व लोकांनी बाईट दिलेली आहे। या हॉस्पिटलचा पोलखोल करण्यात यावा त्वरित, आणि हॉस्पिटलवरती कायदेशीर कारवाई करा TMC आणि पोलिसांकडून, अशी मी विनंती करतो। डॉक्टर नाही ते, डॉक्टरचं बिल, हां डॉक्टरांचं बिल लावलेलं आहे आणि कुठलीही सुविधा नाही, तेच ना तो, हा एक 78 इयर्स ओल्ड माणूस आहे ज्याला चालता बोलता येत नाही, अशा माणसाला त्यांनी जेवायची पण अजून व्यवस्था केलेली नाही आहे। हां ते इकडे काय, हां इथे बोला, तुम्हाला जेवण दिलं का, नाही पण तुम्हाला काय त्रास काय होतोय, ठीक आहे सिस्टम
सिस्टर वगैरे कुठली बेल चालू नाही आहे नाहीच आहे हा हा येते येते बोलवतो मी का किती वर्षाचे आहेत तुम्ही किती वय 78 काय नाव हा यादव यादव